गेल्या तीन वर्षांपासून राज्यात रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार आहेत दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिली तत्कालीन सरकारच्या काळात दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भरती प्रक्रियेच्या वेळी पेपर फुटीचा घोटाळा झाला होता त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती आता होणाऱ्या या प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध साठ प्रकारची पदं भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे